अभय मॉलचे उद्घाटन दिमाखात संपन्न. रविवार दिनांक 1 मार्च रोजी बेल्ले बायपास नगर हायवे येथे पारस शेठ चंगेडिया व अभय शेठ चंगेडिया या बंधूंनी उभारलेल्या भव्य फर्निचर व इलेक्ट्रॉनिक मॉलचे उद्घाटन जुन्नरचे आमदार अतुल शेठ बेनके व पूर्वा दिलीपराव वळसे पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंगजी पवार, जिल्हा परिषद गटनेते शरदराव लेंडे, दूध संघाचे संचालक बाळासाहेब खिलारी, डॉक्टर सदानंद राऊत, बेल्लेगावचे लोकनियुक्त सरपंच राजाभाऊ गुंजाळ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रघुनाथ शेठ लेंडे, युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष सूरजजी वाजगे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक धुंडीभाऊ शेठ पिंगट, कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेरचे संचालक अशोक शेठ कटारिया, उद्योजक विनोद शेठ गांधी, ग्रामनेते रामदादा बोरचटे, बेल्लेगावचे माजी सरपंच ॲडव्होकेट निवृत्ती शेठ गोडके व इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या दिमाखदार पद्धतीने संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंचायत समिती सदस्य सौ अनगाताई अशोक घोडके यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश चोरे यांनी केले तर आभार अभय मॉलचे मालक पारस शेठ चंगेडिया यांनी मानले. या बातमीचा आढावा घेतलाय आयवन न्यूजने. आमचे सरपंच साहेब, आमचे नेतृत्व राजाभाऊ, मान्य वैश्विक सर्वांचं स्वागत करतो. आपण सर्व उपस्थितांचं मनापासून स्वागत करतो. आपण सर्वांनी आपला अमूल्य वेळ देऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली, सर्वांना धन्यवाद देतो. आजपर्यंत तुम्ही जो आमच्यावरती विश्वास दाखवला आणि आजपर्यंत आमच्या प्रगतीमध्ये फार मोठा मोलाचा सहभाग दिला, त्याबद्दल सर्वांचा प्रचंड धन्यवाद. असाच मोलाचा सहभाग आणि विश्वास माझ्या मुलांच्या पण व्यवसायावरती दाखवा अशी नंबरची विनंती करतो आणि सर्वांनी सस्नेह भोजनाचा आनंद घ्यावा अशी विनंती करतो. धन्यवाद.